नमस्कार मित्रांनो, कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपल्या तुम्ही या कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण निश्चितच पहा. मित्रांनो, हा व्हिडिओ आज खास तुम्हा सर्व शेतकरी मित्रांसाठी बनवलेला आहे. मित्रांनो बघा, जर आपल्या कांद्यावरती जर करप्या नावाचा जो रोग पडला असेल तर त्या करप्या रोगाला नक्की तो करप्या रोग म्हणजे कसा ओळखायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा करप्या रोग कशा पद्धतीने नष्ट करायचा हे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो बघा, जर आपल्या कांद्यावरती जर करप्या रोग पडला असेल, म्हणजे बघा मित्रांनो, करप्या रोग आता कशाला म्हणायचं, करप्या रोग म्हणजे मित्रांनो काय असतो की आपला जो कांदा असतो मित्रांनो, त्या कांद्याचं जी पात असते मित्रांनो, त्या पातावरती काय झालेलं असतो, ती जी आळी असते मित्रांनो, एक प्रकारच्या आळ्या असतात ते, आणि त्या आळ्या काय करत असतात, त्या कांद्याच्या पातेला खाण्याचं काम करत असतात. आणि ज्यावेळेस ती कांद्याच्या पातेला खातात मित्रांनो, तर त्यावेळेस ती जी कांद्याची पात आहे ती करपली जाते आणि तेव्हाच आपण त्याला करप्या रोग असं म्हणतो. आणि मग आता बघा मित्रांनो की वेगवेगळ्या पद्धतीचे करप्या रोग आहेत, त्यातला मग तांबडा करप्या असेल, काळा करप्या असेल किंवा वेगवेगळे आणखीन प्रकारचे करप्या रोग आहेत. तर मित्रांनो बघा, मग आता ह्या करप्या रोगाला कसं मारायचं किंवा ह्या करप्या रोगाच्या आळ्यांना कसं मारायचं किंवा हा करप्या रोग आता कसा नियंत्रित आणायचा, हे वेगवेगळे प्रश्न आता शेतकरी मित्रांसमोर असतात मित्रांनो. तर मित्रांनो निश्चिंत राहा, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला निश्चितच हे जे काही तुमचे जे काही मनातील प्रश्न असतील करप्या रोग संदर्भातील, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळे तुमच्या मनातील प्रश्न करप्या रोग संदर्भातील हे सगळे काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे, पूर्ण होणार आहे मित्रांनो. आता बघा काय करायचं. आता एक आणखीन एक चॅलेंज शेतकरी मित्रांसमोर असं असतं की आता बघा, करप्या रोग पण मिळायला पाहिजेत आणि आपल्या कांद्याचं उत्पन्नामध्ये देखील घट नाही झाली पाहिजे, हे दोन आता चॅलेंज आपल्या शेतकरी मित्रांसमोर असतात. तर पहिल्यांदा मित्रांनो काय करायचं, बघा एक दुकानामध्ये अशी एक साप नावाची अशी बुरशीनाशक पावडर मिळते, ती पावडर काय करायची आपल्या कांद्यावरती मारायची. मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही असं ती बुरशीनाशक पावडर आपल्या ज्यावेळेस तुम्ही कांद्यावरती माराल, तर त्यावेळेस काय होईल मित्रांनो, त्या साप नावाच्या बुरशी पावडरमध्ये अशी ताकद असते की ती पावडर काय करते, ज्या काही आपल्या कांद्यावरती ज्या काही आळ्या पडलेल्या आहेत, बुरशी म्हणजे करप्या पडलेल्या आहेत, तर त्या करप्याला मारण्याचं काम ती बुरशीनाशक पावडर करते मित्रांनो. आणि दुसरा आणखीन एक पर्याय असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल की अवतार म्हणून एक लिक्विड स्वरूपात एक औषध मिळतं मित्रांनो. तर त्याचं काय करायचं मित्रांनो, 16 लिटरचा जो काही आपला पंप असतो, 15 लिटरचा असेल, 16 लिटरचा असेल, तर त्याच्यामध्ये 30 मिली ते अवतारचं औषध, त्याच्यामध्ये 30 मिली काय करायचंय, 16 लिटरच्या पंपामध्ये घ्यायचंय आणि ते पूर्ण कांद्यावरती फवरायचंय. मग ते एकरानुसार तुम्ही काय करू शकता, त्याचे संपूर्ण माप करू शकता. तर अशा पद्धतीनं मित्रांनो काय करायचं, या करप्या रोगाला अशा पद्धतीनं हे आपल्याकडे नष्ट करण्याचा उपाय आहे मित्रांनो. तर अशाच पद्धतीचे, त्याचबरोबर आणखीन तुम्हाला जर कुठल्या रोगाबद्दल किंवा शेतीबद्दल जर व्हिडिओज पाहायचे असतील तर मित्रांनो मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणखीन एक मित्रांनो तुम्हाला मी महत्त्वाचं सांगेल की बघा, जर तुम्ही हे केल्यानंतर म्हणजे पावडर मारल्यानंतर किंवा अवतार ज्यावेळेस तुम्ही लिक्विड औषध माराल कांद्यावरती, त्याच्या 15 दिवसानंतर तुम्ही गुळ पाणी 2 किलो गुळ एका एकरासाठी मारू शकता किंवा देशी दारू देखील मारू शकता मित्रांनो, कांद्याच्या फास्ट ग्रोथसाठी, फास्ट वाढीसाठी मित्रांनो. तर अशाच पद्धतीचे कृषी संदर्भातील व्हिडिओज पाहण्यासाठी किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील जे की कृषी संदर्भात असतील मित्रांनो, तर ते आम्हाला नक्की कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच पद्धतीचे आम्ही तुम्हा सर्वांसाठी व्हिडिओज बनत जाऊ. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटेल मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो नमस्कार, जय जवान जय किसान.